सकाळीच 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो बामनोली गावात. समोर दिसणारे दृश्य बघून मन एकदम दंग झालं होतं. सुरुवातीलाच आम्ही या नदीची पूजा केली आणि आता ओढ लागली होती ती किल्ल्याकडे जाण्याची. बोट क्रमांक 15 बावन. वासोट्याला जाण्यासाठी बोटीत बसलो आणि सुरू झाला आमचा प्रवास. या 1.5 तासाच्या मजामस्तीनंतर आम्ही किल्ल्याच्या जवळ पोचलो. समोरच आपल्याला सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाची एक कमान दिसते. या कमानीतून आत आला की आपण आणलेल्या बॅगेचं आपलं चेकिंग होतं आणि त्यानंतर सुरू होतो आपला पुढचा प्रवास. जय श्रीराम, जय जय श्रीराम. पहिल्या टप्प्यात आल्यावर आपल्याला एक इथं वाडा दिसतोय बा, इकडून वाहत येतोय आणि 11-11 वाढलेले हे झाड आहे आणि घसरटी वाढ झालेली आहे. जगदंबेच्या कृपा प्रसाद, जगदंबेच्या कृपा प्रसाद, शिवरायांचा आशीर्वाद, शिवरायांचा आशीर्वाद. थोड्यापासून थोडस पुढे आला की तुम्हाला हे अशी बाकडी दिसतील की जर तुम्ही दमलात तर इथं बसू शकता. आणि ह्याच्या पुढे पण एक वाडा आहे आणि हा जरा मोठा आहे बाबा. या वाड्याचं पात्रही मोठं आहे. इकडं काय चिवडा, शंकरपाळ्या, चकली, दिवाळी आणली चकली लाडू दिवाळी. इकडं काय चपाती, मटकी, बटाटा, भेंडी, चकली, हा माद्या आणि त्यांचं पोरग चपाती. नाश्ता करून आता पुन्हा चालायला सुरुवात केलेली आहे. रस्ता बघा असा दगडा दगडांचा आहे. चालायला जास्त काय अवघड नाही, फक्त घसरतं आहे पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं आणि जंगलाची जी शांतता आहे ना ती विसरू शकत नाही. जंगलात इथं वेगळ्या वेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतात, तुम्हाला ऐकू येते का नाही माहीत नाही, पण इथं मला क्लिअर ऐकू येतं आहे. सगळ्या बाजून असं पक्षी आहेत आणि त्यांचा आवाज येतो आहे. कर्जतवरून काही मागं दिसते ती माणसं आलेली आहेत आणि त्याच्यातल्या एकाला आत्ता जळू लागला होता पायाला. आतापर्यंत 3 जणं मला भेटले अशी की त्यांना काही ना काही प्रॉब्लेम आहे. तिथं मी आणलेली औषधं कामाला आली, पण तुम्हीही असं कुठेही जाताना सोबत घेऊन चाला औषधं. दमायला होते थोडं. गडाच्या अर्ध्यावर आल्यावर आपल्याला काही अवशेष दिसत आहेत. हे बहुतेक कशाच तरी मंदिर असावं. आणि इथं बघा कोणतरी नाव करून गेलं आहे. हे असले विचित्र आपल्याकडे लय आहेत आणि इकडेही काही अवशेष दिसत आहेत. ह्याच्यावरून कळत आहे की इथून आता किल्ला चालू झालेला आहे. पावसाळ्याचे दिवस, असं जंगल आणि ऊन नाही काय नाही, वारा आहे, थंड वातावरण आहे.
आणि अशा वातावरणात जर तुमचा एवढा घाम निघत असेल तर जरा विचार करा वासोटा कसा असेल. आणि मी सांगेन की हा किल्ला अनुभवासाठी तुम्ही एकदा नक्की वासोटाला भेट द्या. शिलाहारवंशीय दुसऱ्या भोजराजाने हा किल्ला बांधला आणि 6 जून 1660 हा किल्ला महाराजांनी स्वराज्यात आणला. आणि तेव्हा महाराजांनी वासोटाला व्याघ्रगड असे दुसरे नाव दिले. त्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जायचा, कारण ज्याला वाट माहिती आहे तोच हा किल्ला उतरू शकतो. हे जे पाणी दिसते ना, हे शिवसागर जलाशयाचं पाणी. इथं आपल्याला बोटीनं सोडलं आणि इथून आपण असं चालत आलेलो आहे. आणि खाली दिसणारं हे अफाट जंगल आणि हा अफाट सह्याद्री. तर बाई, इकडं आपल्याला जायचं आहे मागं. आणि हे दृश्य असं आहे की तुम्ही इथं आला की तुम्हाला खेळवून ठेवणारं हे दृश्य आहे. किल्ल्याच्या सुरुवातीलाच दगडात कोरलेल्या या पायऱ्या आणि किल्ल्याचे भग्नावस्थेतील प्रवेशद्वार दिसते. आणि प्रवेशद्वारातून आत आला की या साईडला तुम्हाला एक मंदिर लागेल, हनुमानाचं मंदिर आहे. तर इथं मोठ्या प्रमाणात रातकिड्यांचा आवाज येतोय. फायनली कसा तरी किल्ला चढलोय. किल्ला चढताना एकदम घामाघूम झालो होतो, एकदम तोंड सगळं असं भिजलेलं, कपडे ओले झाले. आणि मेन म्हणजे आमच्या ग्रुपमधले सगळेजण पुढं आणि मी व्लॉगिंगच्या नादात मागं मागं, मी व्हिडिओ काढत मागं चाललो आहे. आमचे मेंबर पुढं पुढं चालले आहेत. ते कधीच किल्ल्यावर पोचले आता कुठं आहेत काय माहीत नाही, असतील इथं भेटतील आता. पण चला आता आपण किल्ला करूया. किल्ल्याच्या एका बाजूला मला काही वास्तू दिसल्या आणि या वास्तूसमोरच एक मंदिरही दिसले. या मंदिरात एक पिंड होती. या पिंडीचे दर्शन घेऊन बाहेर आलो. आणि विशेष म्हणजे या मंदिराला 3 दरवाजे होते. मंदिरातून बाहेर येताना माझ्या मित्राला माझ्या पायातनं रक्त येताना दिसलं. अचानक काय झालं काय माहीत, पण तो जळू चावला होता. आता मी बूट घातलाय तरी पण कसा जळू चावला काय माहिती. पायातनं रक्त येत होतं, हळद लावली, बँडेज लावले, त्यामुळे काही टेन्शन नाही आता. पण एकच वाटतंय की जळू चावला ते त्याचं काय नाही, पण बघाय नाही भेटला. जरा दिसला असता तर बरं वाटलं असतं, तुम्हाला पण व्हिडिओ दाखवला असता. दिसला नाही. इथं आपल्याला एक बुरुज दिसतोय, बुरुजावरती लावलेला भगवा झेंडा. आणि पुढेही माची आहे. या बुरुजावरून उतरून आता आपण पुढची माची बघायला चाललेलो आहे. भग्न अवस्थेतली कमान आणि साईडलाही पडलेली तडबंदी आहे. कमानीतून आत आल्यावरती या पायऱ्या आहेत. तुम्ही या माचीजवळ आला की इकडे साईडलाच तुम्हाला एक टेकडी दिसली. आणि या टेकडीच्या मागच्या साईडला जी दुसरी टेकडी आहे ना, त्या आहे नागेश्वर सुळका. नागेश्वर सुळका करायला आत्ता आपल्याकडे टाईम नाही, आपण पुन्हा कधीतरी करू. आणि जरा इथनं व्ह्यू बघा. इथं मी खडका उभा आहे आणि इथून डायरेक्ट खाली, जर इथून माझा पैसा टाकला तर डायरेक्ट अफाट म्हणजे काय असतंय ना ते इथं आल्यावर कळते. आणि दुसऱ्या साईडला शिवसागर जलाशय दिसतोय. आता मी किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आलोय. इथं मला एक पाण्याचं टाकं दिसतंय. हे टाकं मधी बांधलेल्या भिंतीमुळे 2 भागात विभागलं गेलेलं आहे. आणि आपल्याला इथून सरळ जायचंय बाबू कड्याकडे. इथं आल्यावरती आपल्याला जुना वासोटा आणि बाबू कडा बघायला भेटतोय. आबा मागे हा दिसतोय तो जुना वासोटा. इथून तडबंदी दिसते गडाची आणि त्याच्या खाली आहे बाबू कडा. इथून वरपासून ते खालपर्यंत एकदम सरळ आहे. आता पुन्हा आपण इथं मंदिरापाशी माघारी येऊन समोर दिसणाऱ्या एका वाटेनं चाललेलो आहे. इकडं सगळे जेवायला बसलेले आहेत.
जंगल आहे आणि इथं काही वास्तूही दिसतात, पडलेल्या वाड्याचे अवशेष आहेत. इकडं दोन वाटा गेलेले आहेत, एक इकडे आणि एक इकडे. कुठल्यानं इकडून जाऊयात. अजूनही या किल्ल्यावरती जंगली प्राण्यांचा वावर आहे, तर अचानक कुणाचं जर दर्शन घडलं तर आपण डायरेक्ट यमाच्या घरी. किल्ल्याच्या मध्यावर ही एक वास्तू आहे, कोणतीही माहीत नाही, नामशेष झालेली वास्तू आहे. एकदा मी मारुती मंदिराकडे आलो आहे आणि आता जेवण करायचा टाईम झालेला आहे. जेवण करून घेते आणि कारण नंतर थोड्या वेळात निघायचा टाईम होईल, सो उरकला पाहिजे. हा वासोटा किल्ल्याच्या परिसरात आढळणारा जळू हा प्राणी. गडाव एक नाही तर दोन तळे आहेत. हे दुसरं तळ जे हनुमान मंदिराच्या समोरच आहे. दिवस असून सुद्धा इथं किल्ल्यावर रातकिड्यांचा आवाज मोठ्या प्रमाणात ऐकायला भेटतोय. गेले अर्धा ते पाऊण तास मी आपल्या गावातल्या लोकांना शिकतोय. जेवण तर राहिलं बाजूलाच, पण ही काय गावली नाही ती. मध्ये आधी मला भेटली होती, पण कुठं गेले काय माहीत. आता किल्ला सगळा फिरलो आहे पुन्हा, किल्ल्यावर तर पुन्हा भेटले नाही. बहुतेक ते खाली गेले असते. मी पण आता खाली निघतो, खाली भेटतील. या घनदाट जंगलातून एकटाच खाली उतरतो आहे, कारण माझ्यावरती माझ्या गावातले लोक होते ते कधीच खाली पोचलेले आहेत. आणि बाकी लोक इथं आहेत, म्हणजे बाहेर गावचे असतील कुठले, त्यांनामधनं भेटत आहेत. पण कधी कधी असा एकटाच चालतो आहे बघा. असं एकटाच चालायचं जंगलातनं काय नाही, भीती भीती काय नाही वाटत, पण ही जंगलाची शांतता तुम्हाला असं एखादा जीवित सांगू देत नाही. नमस्कार, आम्ही आरम टुरिझम कराड मार्फत एक 35 जणांचा ग्रुप वासोटा किल्ल्यासाठी सकाळी 8 वाजता निघालो. थोडंसं वेगळं काही रोजच्या जीवनातून, आपण धकाधकीच्या जीवनात ज्या गोष्टी करतो ते सोडून काहीतरी आपल्याला अनुभवाच्या गोष्टी इथं कळतात. वेगवेगळ्या ठिकाणची माणसं भेटतात. आपण जो व्यवसाय करत असतो त्याच्या बाहेरून विचार करूनसुद्धा आपल्याला काही गोष्टी चांगल्या आत्मसात होतात. एक 2.5 वर्षाची मुलगी वासोटा किल्ला चालते, जिथं आमचा सगळ्यांचा घाम निघला होता तिथे ही मुलगी कशी चालली असेल. लवकरच आपण गडाच्या खाली पोचतोय. खाली आपली माणसं आपली वाट बघत असणार आहे. ती कमळगडला जेव्हा मी गेलतो तेव्हा पण असंच जंगल होतो, आणि त्या जंगलात वाट माहीत नसल्यामुळे 3 वेळा आम्ही वाट पण चुकलो होतो. आता इथं वाट चुकायसारखा काय प्रश्न नाही, कारण इथं मळलेली पायवाटे अशी, त्यामुळे तुम्ही सहज किल्ल्यावरती जाल. बराचसा वेळ झालं चालतोय, पण पाहता काय अजून गडाचा लागला नाही. आणि इथनं फक्त इथनं काय कुठनंही जरी बघितलं ना तुम्ही पुढं, तरी जास्तीत जास्त 100 मीटरपर्यंत दिसतंय आणि त्याच्या पुढे सगळं जंगलच. अजून असं किती उतरायचं आहे काय माहीत. आपली लोकं खाली वाड बघतायत आपली. उत्तवाड्याच्या पुढंच एक हनुमानाचं मंदिर आहे, जे जाताना आपण बघितलं नाही, तुम्हाला दाखवलं नाही. मी आता दाखवतो आहे बघा, हे मागं मंदिर आहे. मंदिराच्या भिंती नाही आहेत, मंदिराला छप्परी नाही आहे, मंदिर उघडं आहे. पण इथं हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती आहे, सुबक अशी मूर्ती आहे. काळाचं बरंच हात या मूर्त्यांवरून फिरलेले आहे ती. मला जायची काय नाही, पण जे पुढं माणसं गेलेत ना ती माझी वाट बघत असणार आहे ती. आणि इथं नेटवर्क नसल्यामुळे फोन लागत नाही, काळजी करत असणार आहे ती. भैयाराव बाळासाहेबांचे बंधू, ह्या मोहिमेत अत्यशी आपल्याला भेटले ते होतं कुठं पुढं तुम्ही गाठ की भेटत नाही आपली राहिली तेवढे. चला 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 चला, मी माग राहिलो म्हणून ह्यो मला न्यायला आलाय.
आणि अजून एक बाबा आहेत आमच्या टीममधले, ते अजून माग आहेत. आमचं कार्यकर्ते कधीच बोटीत जाऊन बसलेले आहेत, आपल्याला लय लेट झाला आहे. कमानीतून बाहेर आलेलो आहे, मागे या बोटी लागलेल्या आहेत. आता यातली आपली बोट शोधायची. आपल्या बोटीचा नंबर आहे 49. इथं तर दिसत नाही, शोधायला लागलं. ओ कुठं आहे आपली बोट? चला चला चला, बरंच न्यायला आला. चला कुण इकडं हे बोट क्रमांक 49 वासोटा पिंपोडा जाणारी बोट. ए अर चुकून मागे राहिलो रे. अर हो हाणू नका हाणू नका. अर चुकून राहिलो मागे. बस ज्या मित्रांना शोधण्याच्या नादात मी मागे राहिलो, त्याच मित्रांचे चार शब्द ऐकून आता मी माझ्या बोटीकडे निघालो. आणि सुरू झाला आमच्या परतीचा प्रवास. बोट निघाली, आता परतीचा प्रवास आमचा चालू झालेला आहे. बसलेले सगळे आणि आता शूटिंग बिटिंग काय नाही, पोटाचा हात झालेला आहे. तेव्हा जेवायला घेतलं आहे. आम्ही लोक बरंच काही लोकांनी आणलं. मी पहिलं वाढायचं. मस्तपैकी जेवण झालंय, दोन मिनिट धुवून फ्रेश झालो एकदम. आता नुसता आराम काय नाही. इकडं जरा तोंडा बघा, एका एकाची ज्यांची अशात आली होती आता कटाळ्यात सगळी. तोंडाला पावतात माझ्या बघ. हां इकडं जर बघा, ह्या बा कानात हेडफोन टाकल्यात, गुंग झालंय. एक झोपलंय, ही एकाची ही अशी तशा हे असं बसले. एक कार्यकर्ता असा झोपलाय, आधारी पडला. एखादा तिकडं तोंड आहे, ही पॅन्ट यांचं काहीतरी काढायचं चाललंय. सोन्या सोन्या पैसा वसूल मोहीम होती. पैसा वसूल या मोहिमेत बरेचसा अनुभव आलं. मेन म्हणजे जळू बऱ्याच जणांना चावला, मला पण चावला. आणि आमच्या एका कार्यकर्त्यानं जळू आणला आहे धरून. आहे त्याच्याकडं नंतरनं बघू. आलास आत्ता शिकजी गिरी मित्र भेटला माझ्याबरोबर फिरस्ते असणारा. पण आज कुणाबरोबर फिरला काय माहिती? आत्ता शिक भेटला आहे. कॅम्प कुणाचं आहेत काय माहिती? आपलंच आहेत. चल आपलं आपलंच आहेत. चला घ्या. हो गाडी क्रमांक 1552 वासोटा पिंपोडा जाणार आहे गाडी. वासोटा पिंपोडा जाणार आहे गाडी. फलाट क्रमांक 7 वर लागलेली आहे. घरी जायचं आता घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.